विचार कसला करतेस? सांगायचं नाही का मला? कुठं काय? तुझं दुःख कळतं मला. तुला या भरल्या घरात एका गोड माणसाची उणीव वाटते ना? तसं काही नाही. जे सुख देवानं माझ्या नशिबी दिलं नसेल त्याचा हव्यास मी कशाला धरू? मग बंगल्याचे मालक पुन्हा भाड्या करता येऊन गेले. भेट झाली माझी. पुन्हा पुन्हा त्यांचं येणं बरं दिसत नाही. हो कळत मला, पण दुकानात सर्वासमोर नको म्हणून मीच घरी भेटायला सांगितलं होतं त्यांना. देऊन टाकू आपण पैसे. उद्या पुन्हा साखर आणायला हवी. गवळ्याला मी सांगते हवं तर खूपच. रागावणार नसलीस तर एक विचारू. काय? तुझ्या भावाचा मुक्काम किती दिवस आहे? आल्याबरोबर कसं विचारू? तसं नाही, तुपात तळलेली पोळी आणि नुसत्या दुधाचा चहा हे प्रकरण आपल्याला झेपणार नाही. मला कळतंय सगळं, पण तो खूप दिवसांनी आलाय. अगं निवडणुकीत भरमसाठ खर्च झाला आणि अपयशच पदरात आलं. सर्व खर्च कमी केला पाहिजे आता म्हणून म्हंटल. जिथं तिथं तुमचा स्वभाव वाढतो. अगं प्रतिष्ठे करता हे सारं करावं लागतं. बर तुझा भाऊ करतो तरी काय? मी विचारला त्याला, तो सांगतो की माझं काम कोणालाच कळायचं नाही. चोराची कृती सावाला कशी कळणार? ताई काय रे? काही नाही, मला थोडे पैसे पाहिजे. थांबा बघते. आहेत का सुटे पैसे? देतो. पाचाच्या नोटा चालतील का? एकाच्या देऊ. कशा आहे द्याव, मला फक्त सिगरेटला पाहिजे. शिवाय गाणं सुद्धा शिकली. वा वा वा, आता मुलाने एकदा मुलगी बघितली की काम झालं. काय हो सोनटक्के? हो ना हो. पान रंगतच आहे, त्यात कात कमी पडू नये. म्हणजे तुमचं आपलं हुंड्याचं? नाही 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 दीक्षित, असं बोलू नका. मुलाला मुलगी पसंत पडली की लग्न ठरलं. म्हणजे बिनकाताचं पान रंगत म्हणायचं. आता अण्णा साहेबांनी मुलाच्या शिक्षणाचा खर्च दिला की तो असा कितीचा असणार? तसा काही विशेष नाही तुमच्या सारख्या ना. आपलं किरकोळ 8-10 हजार इतकाच ना दिला. आता मुलानं मुलगी पाहिली की लग्न ठरलं. बर चला आता सोनटक्के. अण्णा साहेब दीक्षित मोठे विनोद आहे. बर अण्णा साहेब येतो. मग हे ठरलं म्हणे? अहो ठरलं म्हणजे ठरलं. अहो सोनटक्के तेवढा आणखी. अरे हो हे असं होतंय. असू दे असू दे, सवयीनं असं व्हायचं. बरं अण्णा साहेब येतो. चला. काय म्हणाले ते? दुसरं काय म्हणणार, त्याला हुंडा वगैरे काही नको. बघता पावलास रे बाबा. फक्त मुलाच्या शिक्षणाला 10,000 रुपये खर्च झालाय तो मी कबूल केलाय, कारण आपलं घराणं कमी तोलाचं असं जगाला वाटायला नको. हो ना. हा नमस्ते कापरे सरकार. नमस्कार. कसं काय धंदा पाणी? धंद्यात काय राम राहिला नाही बघा. तुम्ही मला ओळखलेलं दिसत नाही. तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतं. पाहिलं सांगा बघू. सिनेमात? सिनेमात नाही. मग इन्कम टॅक्स ऑफिसर? छेचे इन्कम टॅक्स ऑफिसर वगैरे काही नाही, आपले विश्वनाथराव आहेत ना, सहस्रबुद्धे. म्हणजे कापडाची व्यापारी? कापडाची व्यापारी, त्यांच्या बायकोचा भाऊ मी. म्हणजे तुम्ही त्यांचे मेहमान? म्हणे पटले ओळख? पटली ना. म्हणजे आपलं काही काम आहे माझ्याकडे? नाही काम म्हणजे असं जरा खाजगी. म्हणजे आमची ते दिवाणी आहेत, बोलायला हरकत नाही. हा एक सहस्रबुद्धांना 500 रुपये पाहिजे होते. 500 रुपये? 500. म्हणजे एवढं काय गळ्याशी आले काय त्यांच्या? नाही गळ्याशी नाही आलं. मग काय झालंय? त्यांनी चेक पाठवलेला आहे, तो आला कलेक्शनला. बँकेत 500 रुपये कमी आहेत. इब्रतीचा प्रश्न आहे. ओ ते म्हणले कापरे सरकारांच्याकडे जा, नक्की पैसे मिळतील. माझं नाव सांगितलं. आणि इब्रतीचा प्रश्न जो नाही तुमचा संबंध, मला पैसे दिलेच पाहिजे. तो
500 मोजून घ्या. हा मोजायची काय, तुम्ही मोजलेत की आता? नाही म्हणजे आपलं आनंतराव. आनंतराव बोला काय हो. तुमच्या मेहणांना सारखी सारखी पैशाची गरज काय लागते बघावं, तेव्हा अगदी अडचणीत असतात. त्याचं काय की धंदा म्हटलं की असल्याच पतीवर चालायचं ना. ते खरं, पण मग निवडणुकीला उभे राहा, वाटेल त्या संस्थानात देणग्या दे. असले रिकामे उद्योग हवेत कशाला म्हणतो मी. स्वतःच्या कमरेला नाही लंगोटी आणि दुसऱ्याला पितांबर नेसवण्याचा खटाटोप हवाच कशाला म्हणतो. प्रतिष्ठेसाठी. प्रतिष्ठा आहे ना, प्रतिष्ठेमुळे पैशाची किंमत नाही. आता तुम्ही नाही का पैसे मागितले 500 रुपये दिलेत काढू का? व्यवहार आहे, व्यवहार आहे, मित्र कर्तव्य आहे, प्रतिष्ठा आहे. नाही तर असला गाढवपणा कोण करणार. बर येते. सहस्रबुद्ध्यांना सांगा बरं का. हो दिवाणजी जी, त्या सहस्रबुद्ध्यांच्या नावावर 500 रुपये लिहून ठेवा. बर. आणि त्यांच्या दुकानात जाऊन पैसे परत घेऊन या 4 दिवसानं. बर, लक्षात ठेवा. मी ओढायला काय झालं. चला अंधार बसून काय करताय. चला चला. नाही ए ताई, ताई कसले प्रकार झाले तुझ्या घरात, डोळे मिटून बसतेस का? पण झालं का भैया, विचार केला उगाच निष्काळ आकांतांडव करू नका. बरोबर आहे, हातात हात धरून कुसबुस करताना मी ऐकले आणि आकांतांडव मी करतो काय. उद्या शिकवणीला केवायचं ते विचारत होते मी. आना अंधार नाही मग सांगत असतो ना, अंधार पडला असतो म्हणजे एकदम सूर्याचा फ्यूज उडाला म्हणून सांग. ए उद्यापासून तुझी शिकवणी बंद. तुम्हाला काय सांगितलं मध्ये येऊन तोंड घालायला आमच्या घरात. बहीण भाऊ म्हणून दादाचा दिवाळ करतात कधी ती वंश चोरून प्रेम करताय, मला गाणं शिकण्याचा ढोंग करतात. वाटेल त्या माणसावर खोटी नाटे आरोप घेऊ नका. राजू तसं नाहीये. अरे वा रे राजू, हे तुझे गायन मास्तर वाटत. ते माझं टोपण नाव आहे. करायचं काय गाणं शिकू, स्वयंपाक करता येतो का? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी. चल रे राजू, मी तुला घरी पोहोचू. ताई घरातली सगळीच प्रकरण आता भलत्याच थरा जाऊन पुचली. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. राजू काय पप्पा, आज येड्याला उशीर का? शिकवणीला गेलो होतो. शिकवणी कसली शिकवणी? ट्युशन का? इंग्लिशची शिकवणी. राजू इकडे ये. हे हो काय पप्पा, मलाच फार कंटाळा आलाय. राजू हल्ली कुठल्या मुली बरोबर हिंडत असतोस तू? कुणी सांगितलं तुम्हाला? त्याच्याशी तुला काय करायचंय, पण हिंडत असतोस की नाही तू? त्या तामणकरांनी केली असेल चुगली, त्यांची मुलगी लग्नाची आहे ना. पप्पा नुसत्या नोट्स मागत होतो एका मुलीजवळ, तेव्हा भेटले होते ते. त्या नोट्स तुला कॉलेजात घेता आल्या असत्या. हेही त्यांनीच सांगितलं असणार. आपली मुलगी खपत नाही त्याने, तेव्हा जगातील सर्व तरुण मुलं आपलेच जावई होणार असं वाटतं त्यांना. ही म्हातारी माणसं कधी काळी तरुण नव्हती की काय? अरे तामणकरांची मुलगी तुला पसंत नसेल तर बडोद्याहून साने येणार आहेत त्यांची मुलगी बघ. 15,000 रुपये हुंडा देणार आहेत ते. पण पण पप्पा. राजू राजू, अरे किती खस्ता खाल्ल्या मी तुझ्यासाठी. तुझी आई गेल्यावर तुझा छळ होऊ नये म्हणून मी दुसरं लग्न सुद्धा केलं नाही. हवे तितके लाड पुरवले मी तुझे, एवढं सुद्धा ऐकणार नाहीस माझं. पण पप्पा पैशासाठी माझं आयुष्य विकणार आहात का तुम्ही? इतकी काय गरज लागली आहे तुम्हाला पैशाची? हॅलो हॅलो. हो हो हो, मीच राव साहेब. काय ते स्टेटमेंट? हां हां हां. कोण बॉस इकडे यायला निघालेत? फ्रॉड? फ्रॉड कसला फ्रॉड पप्पा? तुला काय करायचंय? ओ आय एम सो सॉरी. तुम्हाला नाही ना, तू इथून निघून जा बघू. हॅलो हॅलो, काय मला काही डिटेल्समध्ये सांगाल की नाही? हां